करा, प्रेम करा, तिकडे कारखान्यातील दीर जमिनीचा कामगार मला बर्बाद करायला निघा, आणि इकडे त्या भिकाऱ्याशी प्रेम करतेस बरोबर। म्हणजे आता तुझाही विचार असा आहे की माझा पप्पा भिकारी व्हावा आणि हातात कटोरा घेऊन भीक मागावा। पण मी असं केलं काय? भिकाऱ्याशी प्रेम करून उलट मला आज विचारतेस की असं काय केलं बरोबर? संमती संमती घेणार आहे ना, करून प्रेम करून या समाजात असलेला माझा मान सन्मान पद प्रतिष्ठा इज्जत सारं काय धुळीला मिळवायला समोर मला नाक रगडायला, नाहीतरी त्या वाचून या प्रेमदासमुळे समोर पर्याय तरी काय आहे? देव रखो ही एका बापा घडून तुला विनंती करतो। बेटा जाऊ दे, जाऊ दे, उगाच तुला मनस्ताप कशा? आल्या आल्या तुम्ही कामगाराविषयी बोलत होता, काय झालं, काय झालं का? कोण आहे तो? नाव सांगा त्याचं। नाव, त्याचं नाव मनोहर गुप्ते। बेटा तू एकदा म्हणाली होतीस ना की तुझ्या सोबत ज्युनियर कॉलेजला एक अभय गुप्ते नावाचा मुलगा आहे, जो कॉलेज टॉपर आहे, त्याचाच त्याचाच मोठा भाऊ हा मनोहर गुप्ते। हा आपल्या कारखान्यात एक साधारण कामगार आहे, पण मजुरांची युनियन करून अनेक मागण्याची मांग करीत असतो, आणि हाता तर तो युनियन लीडरच्या निवडणुकीसाठी उभा सुद्धा ठाकला। एकदा का तो निवडून आला तर आपली कंपनी बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही। नो, तो निवडून यायला नको पप्पा, कुठल्याही परिस्थितीत तो निवडून यायला नको पप्पा। तुमची ओळख आहे ना, तुम्ही काहीतरी करा ना, मग नंतरचा काम माझ्या सोपा। मग बघा, मग बघा ही राणी काय काय खेळते, तो निवडून यायला नको। एक प्लॅन माझ्या डोक्यात, बेटा आता जातो आणि मी माझ्या कामाला लागतोय। बिलकुल डन पप्पा। No।
या दिवसास या नागिनीला बघत असरा या नागिनीचा वार बोलत काय बसली सगळ्यात आधी त्या खांद्यात झकाटा काढला पाहिजे. सॉरी सॉरी उशीर झाला मला सॉरी. ओके आय एम रिलॅक्स. तर आपण कुठपर्यंत आलो आपला विषय कुठपर्यंत गेला होता मला फोन येण्याच्या अगोदर. तर माय स्वीट हार विषय हा आहे आपलं 2 वर्ष झालं बागेत भेटणं चोरून भेटणं खूप झालं. आता मला असं वाटतंय की तुझ्यासोबत लग्न करायचं आणि एक वेगळं संसार थाटायचं. लग्न ती माझी आई नसून कसाई आहे कसाई. खरं म्हणजे माझ्या आयुष्याच्या डिक्शनरीतून आई ममता प्रेम वात्सल्य हे सारे शब्दच लुप्त झाले आहेत. राजिनी माझ्या माझ्या लहान बहिणीचा जन्म होताच माझी आई देवागिरी गेली आणि नंतर आम्हा दोघा बहीण भावाचं पालन पोषण करण्याकरिता एक मुलगा असलेल्या एका विधवेसोबत माझ्या बाबांनी विवाह केला. पण ती पण ती स्त्री नाही एक चटकन निघाली रागिनी चटकन निघाली. संपत्तीच्या मोहापायी त्या माझ्या सावत्र आईने माझ्या बाबाला सुद्धा ठार मारून टाकलंय. काल तर त्या माझ्या सावत्र आईने कहरच केला. आम्हा दोघा बहीण भावाच्या जेवणात विष कालवायची कसर सोडली नाही आणि म्हणून माझं ते घर दार बँक बॅलन्स प्रॉपर्टी इस्टेट माझ्या सर्वस्वाचा त्याग केलाय. आणि आता माय स्वीट हार मला तुझ्यासोबत लग्न करून एक वेगळं संसार थाटायचा आहे. संसार होय तुझ्यासोबत प्रश्नच. कदापि शक्य नाही. जीवा पार प्रेम केलाय मी माझ्या सर्वस्वाचा त्याग करून प्रेम केलाय तुझ्यावर. प्रेम केलंच नाही ना. प्रेम नाही रे टाइमपास केला मी. सोडून जाऊ शकत नाही रागिनी. तू तू माझ्या निस्सीम प्रेमाचा बाजार नाही मानू शकत. प्रेम केलाय या या माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात तुझी मूर्ती साठवून ठेवली आहे. माझ्या माझ्या श्वासात तू आहेस माझ्या स्वप्नात तू आहेस माझ्या क्षणाक्षणात तू आहेस. नाही विसरू शकत मी तुला नाही विसरू शकत आणि तुझ्या विना नाही जगू शकत नाही जगू शकत. आय लव यू रागिनी. स्वप्न चांदण्याचे ते स्वप्न चांदण्याचे मज दाविले कशाला जाते.
प्रेम केलाय तुझ्यावर चोरी नाही केली मी माझ्या माझ्या सर्वस्वाचा त्याग करून प्रेम केलाय आणि फक्त प्रेम केलाय सांगणार मी काय गुन्हा केलाय कॉलेजचे दिवस आठव तो कॉलेजच्या मागचा रेस्ट हाऊस आठव आणि त्या रेस्ट हाऊस मधलं गुलमोराच झाड आठव त्या झाडाखालचं काळा पाषाण आठव त्या पाषाणावर तू आपले केस मोकळे करून बसली होती आणि तुझा तो केस गुंतला आणि माझा जीव गुंतला होता कसा विसरू शकतो मी ना माझ्या निष्पाप मनाला कस वेडा करून टाकायचं ते आठव कसं विसरू शकतो मी नाही विसरू शकतो इंजिनियर नाही तर डॉक्टर नाही तर तुझ्या मनात जे असेल ते होशील ठीक आहे आता तू एक काम कर ना अरे बाबांची आठवण नाही काढलीस तू काय झालं आज विसरल्या विसरल्या सारखं काय होतोस बाबा कुठे बाबा तुला माहिती आहे ना कुठे असतात कुठं कामाला जातात पण येतील घरी येतील नक्की येतील आणि हो आज विशेष म्हणजे काय आज तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येणार आहे मला एक सांग रे आज काय आहे आज काय म्हणजे आज तर 5 सप्टेंबर आहे ना होय आणखी काय आहे आणखी म्हणजे काहीच नाही फुल खायस तू चांगली आठवण कर काय आहे काहीच नाही म्हणजे नक्की आहे बर मीच सांगते तुला हा आज की नाही तुझा वाढदिवस आहे वाढदिवस
वाढदिवसाच्या तुला शुभेच्छा. थँक्यू आई. अगं आई, हे मला लक्षात झालं नव्हतं. लक्षात राहणार आहे, मी तुला जन्माला घातलेलं आहे ना, आईला सगळ्या गोष्टी माहिती असतात. आता तू इथे बोलत बसू नको. हा बाबांची वेळ झाली यायची. तू आज हातपाय आणि बाबा लवकर येतील. येतील येतील बाळा, हातपाय तू फ्रेश होत. वाढदिवस कंपनीच्या कामगारांचे युनियन झाले मिस्टर मनोहर गुप्ते. आज करता तू माझ्या म्हणजे मला खूप आनंद झाला. तू काय बोलत मी पटकन लवकर देवा ईश्वरा परमेश्वरा काय सोन्याचा दिवस उगवला. आज माझा दादा युनियन लीडर झाला. वा ताई लवकर कामगार संघटनेचा तुझा बाबा कामगारांचा युनियन लीडर झालाय. कळलं? हे बघ तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला एक प्रेझेंट. मग काय आहे ते? वेळ बघण्यासाठी घड्याळ. हा, वेळेचं महत्व करावं म्हणून घड्याळ. सविता, खरंच आज किती आनंदात चालली. हो ना, आपल्या अभयचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन, आपल्या रवीचा वाढदिवस आणि रागिणी कंपनीतील कामगारांचा युनियन लीडर म्हणून झालेली माझी निवड. बघ किती योगायोग आहे. पण एवढंच नाही बाबा, आज मी देखील बक्षीस दिलं आणि मला सुद्धा बक्षीस मिळालं. काय, तुला देखील बक्षीस मिळालं? शाबास बेटा, शाबास. खरंच सवित, खरंच आज किती आनंदाचा दिवस आहे. चल बेटा, लवकरात लवकर तो केक काप आणि सगळ्यात पहिल्यांदा तो केक रघुमामाला दे. पण बाबा, काय मला तुम्हीच म्हणत होते या जगात मला मामा नाही. बेटा, या जगामध्ये नाती जोडायला रक्ताचीच नाती असायला पाहिजे असं नाही, तर कधी कधी रक्ताच्या नात्या होणे माणुसकीची नाती श्रेष्ठ करतात. कळलं? चल केक काप. उशीर होतो. आणि अभय काका? अरे येतील ना, असं काय करतोस तू? म्हणजे अभय नाही आला का? नाही हो, यायचे. मग नाहीच कापणार तो केक? ते आल्याशिवाय मी केक कापणारच नाही. देवा लाड काय ना तो काकाचा. नाही असं काय करतोस तू असं? हे बघ बेटा, अरे अरे ते बघ, ते बघ तिचे काका आले. झालं सगळे क्या सगळे असे उभे आणि स्तब्ध का? त्याच उत्तर तुम्ही आपल्या लाडक्या पुतण्यालाच विचारा. बेटा रवी, अरे काय झालं गुमसुम राहिला? बोल ना काका. हा, तुम्ही यायला उशीर केला. अच्छा, म्हणजे मी यायला उशीर केला म्हणून? बर बाबा, यानंतर अजिबात उशीर होणार नाही. प्रॉमिस. आता केक कापायचा आणि तुझा वाढदिवस साजरा करायचा. चला चला चला. बारी बारी ये दिन आए, बार बार ये दिल गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे तो हैप्पी बर्थडे तो हैप्पी बर्थडे तो हजारो साल.
भविष्यात मुलगी देण्याचा विचार आहे की काय तू? बहुत दाने टाकतो, ये काही कोपरी टोचा मारे ना। बर तुझे पण चांगले दिवस येतील, जरा धीर ना। कधी ओरडा गुडगा झाल्यावर। बर ताई दादा येतो मी आता। शुभ्रा बिलकुल आवाज नाही खूप झालं तुझा, तेव्हा तेव्हा येतो जातो जातो, काय चाललं रे? तुला कळत नाही का तुझ्या भाच्याचा वाढदिवस आहे? मी छान असा स्वयंपाक केला, सगळे मिळून जेवण करूया। जेवण केल्याशिवाय जाऊ देणार नाही म्हणजे नाही। ते सगळं ठीक आहे, पण आम्हाला विजयाचा जल्लोष करायचा आहे ना। आता झालं ना विजयाचं झालं, आणखी कुठला मी? दोन दोन पोत गुलाल घेतलाय, दोन दोन पोत। एवढं मोठं गुलाल कशाला रे? अंगाले लावाले। परमिशन काय? डीजे डीजे। परमिशन कोणी दिली? कलेक्टर। पण जास्त नाचू बिचू नको, दुखणं भरला ना, 8 दिवस बिस्तऱ्यावर उठणार नाहीस तू। बर येतो मी आता। काय येतो मी आता? आज जाऊ देत नाही मी तुला। बर येतो रे। बघ रघु जरा सांभाळू रे बाबा सांभाळू, कारण विरोधी पार्टीचे लोक तुझ्यावर चिडलेले आहेत। दादा आता तुम्ही निवडून आला, तुम्हाला घाबरतो की काय? अरे तरी घाबरावं लागतं रे। नाही दादा, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे ना, तर मी कुणालाच घाबरणार नाही। बर बर तरी सांभाळू ना। हो चला येतो मी, चला चला रवी, चल बाय बाय अभय, चला। ज्या घरामध्ये सुखाची सावली असते त्या घरामध्ये मन किती प्रसन्न असते। त्या परमेश्वराला माझी एकच विनंती आहे की आमच्या संसाराला अशीच सुखाची सावली मिळत राहा। नक्कीच दादा, आणि असंही ज्या घरात राम आणि सीताबाई सारखी माणसं वास्तव्यास असतात ना, त्या घरात तर सुख शांती आणि वैभवाला अजिबात कमतरता नसते। आणि अशीही माझी वहिनी आमच्या परिवारासाठी आमच्या सुखासाठी अगदी दिन रात एक करते, हो अगदी दिलाप्रमाणे करते। आणि म्हणून तर या माझ्या वहिनीचे गुणगान गाताना मला मोठ्या मनानं म्हणावंच वाटतंय। संसारी या सेवा करते वहिनी माझी देवता, Thank you.
पाठी लावी ओ करी प्रार्थना देवा कधी विसावा घेता घेता चिंता करते सर्वांची कधी विसावा घेता घेता चिंता करते सर्वांची तीर भावती हिचा लाडका तीर भावती हिचा लाडका वहिनी माती देवता वहिनी माती देवता नागे 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 दिन दिन आता नागे 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 दिन दिन आता हाय हाय नागे 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 दिन दिन आता नागे 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 दिन दिन आता संसारी या सेवा कर संसारी या सेवा कर वहिनी माती देवता वहिनी माती देवता नागे 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 दिन दिन आता अरे काय असणार नाही भाऊ कुणाचा आहे मनोहर गुप्तेचा आहे ना मनोहर अरे हो भाई हा बोल दादा इंजिनिअरिंगला ऍडमिशन झालं ना दादा मला नाही करायची ती इंजिनिअरिंग एकतर त्या इंजिनिअरिंगची वाढती अवॉर्ड हवे फीस आणि त्यासाठी लागणारा खर्च पेलण्याची आपली परिस्थिती नाही दादा आणि म्हणून शेवटी नाहीलाजाने निर्णय घेतलाय मी कुठे का बाळ कष्ट करेन दोन पैसे कमवेन पण ती इंजिनिअरिंग आजची बात करणार नाही म्हणजे तू माझी परिस्थिती बघून हा निर्णय घेतला माझ्या एकट्याच्या कमाईत माझा दादा एवढे पैसे कुठून पुरवणार हा विचार करून तू इंजिनिअरिंगची ऍडमिशन करता परत गेला नाही पण नाही अरे या जगात व्यवहार आणि शिक्षणात भावलेला किंमत नाही या जगातील कुठलाही व्यक्ती परिस्थितीच्या भावनेत विरघळून गेला तर तो आपलं ध्येय कधीच साध्य करू शकत नाही बाबा अरे मी माझा संसार चटणी भाकरीवर पालवे पण तुझ्या शिक्षणामध्ये कसलीही कमतरता येऊ देणार नाही पण हे बघ बाय असा विचार करू नको अजिबात काळजी करू नका आणि समजा या आधी जर आमच्या हातून काही चूक झाली असेल तर मी हात जोडते क्षमा करा आणि अब काय बोलताय खर तर तुम्ही माझ्यासाठी ममतेचे अथांग सागर आहात ओ स्वतःवरती रखरख देऊन झेलून मला सुखाची सावली देणारे कल्पवृक्ष आहात वहिनी तुम्ही कदाचित या माझ्या निर्णयामुळे तुम्हा दोघांना मनस्ताप सहन करावा लागला असेल तर दादा वहिनी माफ करा मला आणि हो आता तर चिंताच करू नका कारण आता काही झालं तरी चालेल पण तुमच्या स्वप्नांची पूर्ती मी नक्कीच करेन आता शोभतोस तू माझा भाऊ बाबा रे आली मी सुद्धा देखील तू देखील इंजिनिअरच होणार वा वा इंजिनिअर हा सगळं आपण मी काय म्हणते मी जो स्वयंपाक करून ठेवला तो थंड व्हायला लागला कमीत कमी आजचा त्याचा वाढदिवस आहे सगळे मिळून जेवण करूया ना चला ना हो आणि गोड गोड तर असेलच ना हो श्रीखंड केलाय तुमच्या अरे चला मग मला चला अभिनंदन युनियन लीडर मनोहर गुप्ते सर्वेश्वर चंडा तू होय मी ज्या कामगाराच्या मनात माझ्याबद्दल द्वेषाचा जहर होतून त्यांचे हक्क आणि अधिकार मी मिळवून दिला असा डोंगारा पिटून मला पराजयाची धूळ चारून तू विजय झाला पण तुझ्या डोक्यावर जास्त दिवस विजयाचा मुकुट मी सजू देणार नाही एक ना एक दिवस तुझ्या त्या मजूर कामगारांना स्वतःच्या हातात धरून तुझ्या गळ्यातील विजय माळ मी माझ्या गळ्यात घातल्याशिवाय राहणार नाही मनोहर गुप्ते चंडल यानंतर त्या कामगारांचा युनियन लीडर बनण्याचं स्वप्न कधीही पाहू कारण त्या कामगारांना तुझ्या कंपनी डावपेचाबद्दल सगळं काही कडून चुकलेलं आहे अरे कित्येकदा आम्ही आपला हक्क आणि अधिकार मागण्यासाठी कंपनी मालकापुढे आवाज उठला पण तू आमचा युनियन लीडर असताना देखील आमची बाजू घेण्याऐवजी कंपनी मालकाकडून पैसे घेऊन आमचा आवाज दडपून टाकत होता हे त्या कामगारांच्या चांगलं लक्षात आलेलं आहे आणि म्हणून नागेश्वर चंडा आता तुझं युनियन लीडर बनण्याचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही मनोहर गुप्ते नाही या नागेश्वरने एकदा निश्चय केला ना तर
तो पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. कारण नागेश्वर आणि नागेश्वर, नागेश्वर म्हणजे नागांचा ईश्वर, ज्याच्या कृतीला थरारतो तो परमेश्वर. हे मी नागेश्वर डोम्याला, ज्याची चाल लोंबडीची सफळता हरणाची, शिकार करतो वाघासारखा. माझ्या हातात आलेली शिकार नागेश्वर चंडाल जीवनात कधीच सोडत नाही. मजूर कामगार लोक जर प्रेमानं ऐकले तर ठीक, नाहीतर त्या मजूर कामगार लोकांचं जीवन बर्बाद करून टाकेल, नेस्तनाभूत करून टाकेल, बेचिराग करून टाकेल. आगोरीच्या दिवशी तुमचा पत्ता लागेल. आज काव काव करता का रे? चिंपट घेऊन चिंपट घेऊन बाबा. आपल्या घरी संडास आहे ना, मग आपल्या घरी संडास आहे तरी तुम्ही बाहेर काढून जात राहता. भयालाच तुले नाही समजत. अरे चिंपट घेऊन बाहेर गेला का हातपाय मोकळे होतात, बाहेरची शुद्ध हवा खायला भेटते. एवढं नाही समजत जा, ते चिंपट घेऊन शांत छान घ्यायला का समजते. हा बाहेर गेल्यानं का होते का? मला एक सांग, सरकारनं का पावडरची किंमत कमी केलं का? मला मनमानने जशी पावडर लावलीस ना. हा पावडर नाही, फॅशन पाहिजे ते शेजारचे कुत्रे रांगू रांगू पाहिजे त्याच काय? आणि हे कोच होते म्हणजे बापरे, खूप चोऱ्या करायला शिकलीस तू तर. हो बहुत सुख झालीस. का समजते का मी तुम्हाला शिरक्या? सांगू आम्ही शिरक्या तुझ्या माझे नाव. आपण तुला भांगे आणायला सांगू ते नाही आणास. अरे हा कचरा माझ्या अंगात टाकते का बे? समजते का बे? माझ्या अंगी म्हणजे का तुम्हाला कचरा कुंडली वाटली का बे? अरे उद्यापासून याचा कचरा टाकणार बंद. हो नरे
नाटक लावून ठेवचा, नाटक लावून ठेवचा, कोणाला येऊ देऊ नको, आला तर बोलल्याशिवाय राहू नको. हे का बोलले माझे बाबा? जाऊ दे, मला काय करायचं आहे, मी आपल्या घरचे काम सैराट.
अजिबात घाबरत नाही. अरे तो जरी आला ना माझ्याकडे बघितला तुझा हातात हात घेऊन काय म्हणेन माहित आहे? तू माझी भिंगरी, तुझा मी भावरा, ऐकून घे गं गौरा. तू माझी भिंगरी, अगे तुझा मी भावरा, ऐकून घे गं गौरा गौरा गौरा. कसरा गाण बघतोय ग तुझ्या आईचा नवरा, कसरा गाण बघतोय ग तुझ्या आईचा नवरा. माझी भिंगरी तुझा मी भावरा, माझी भिंगरी तुझा मी भावरा, ऐकून घे ग गबरा गबरा गबरा. कसरा गाण बघतोय ग तुझ्या आईचा नवरा, कसरा गाण बघतोय ग तुझ्या आईचा नवरा. कसरा गाण बघतोय ग तुझ्या आईचा नवरा, कसरा गाण बघतोय ग तुझ्या आईचा नवरा. माझी भिंगरी तुझा मी भावरा, तू माझी भिंगरी तुझा मी भावरा, ऐकून घे ग गबरा गबरा गबरा. कसरा गाण बघतोय ग तुझ्या आईचा नवरा, कसरा गाण बघतोय ग तुझ्या आईचा नवरा, कसरा गाण बघतोय ग तुझ्या आईचा नवरा. मामा,
हा कायचा बे ठिकाणा माझ्या घरामध्ये हा कायचा ठिकाणा ओ मामा तुम्ही इथं आतमध्ये असाल मला काय छोला छंडी समजून राहिलास का नाही मामा असा काही समजत नाही एक जुगार जमवाचा म्हणून आलो मी का तुझ्या जुगार जमव्या वाटतो का बे जुगार जमव्या वाटतो का नाही मामा तो काम तुम्ही तोच करू शकता म्हणून मी तुमच्याकडे आलो काम तुम्हीच करू शकता माझी मुलगी म्हणजे का तुला तुझी लग्नाची बायको वाटली का बे जसा उद्या घरी आवाज मारून तुम्ही आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे पण नवीचा हात माझ्या हातामध्ये द्या बे चागल्या तुझी लायकी आहे का बे तुझी लायकी आहे का माझ्या पोरीचा हात मागायची हा द्याना बे रात जागून आपली चौकीदारीच करणार बे चागल्या हा कशी दाना आहे बे माझी पोरगी दाना एकदम कंचा पीस आहे बावऱ्या माल आहे अबे चौका चौका मध्ये तारीफ करतात माझ्या पोरीची ते माझ्या तोंडावर कोणी म्हणतात दिनू मामा तुझी पोरगी कंचा पीस आहे दिनू मामा तुझी पोरगी बावऱ्या माल आहे आणि एवढा चांगला बावऱ्या माल अशा कशाला देईन का बे हा चल चल रस्ता आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे नशीब समाज नशीब अरे तुझ्या सारख्या खदान्याच्या पोटी हा हिरा जन्माले आला बापू तुले माहित नाही तुले माहित नाही चिखला मधून एक कमळ उगवते समजला पण त्या कमळाच्या फुला भोकणी माशी बनून मस्त खायला येईल ना तेव्हा समजेल तुम्हाला पण त्या भोकण्या माशीला एकट्या थापलेला टिपळून तिचा मत स्वप्ना बंद करून टाकेल समजलास कराल का जात टिपळून कराल का जात म्हणजे का तू स्वतःला मक्की सिनेमाचा हिरो समजून राहिलास कराल का जात हा एवढा मोठा पोयटा पाहिजे आणि त्या पोयटा दाबून टाकीन त्या माशीला एक दिवस येईल ना आपली पोरगी देण्यासाठी माझ्या मागामागे फिरशील हे जाणार बे लटार्या महादेवा ज्या चेहरा पाय आरश्यात तू कोटी आणि माझी पोरगी कोटी चवलीची शेण तुझ्यासारख्याच्या हातात हात देतो का बे अबे त्यापेक्षा माझी पोरगी घरी कुवारी राहिली तरी चालेल पण तुझ्यासारख्याच्या हातात हात देणार नाही समजलास बापरे मामा एवढा ताव मारतेस माझ्या अरे एवढा ताव बरा नाही पोरग्या बापाचा अरे जा मामा जा अरे जा लटार्या जा मामा जा अरे जा जंगल्या जा रावाले आला होता तुला कोण काय म्हणते अरे जा मामा जा ज्याच्या गव्हाणी चारा त्याला बायका तेरा अरे जा बे हराम खोरा समजतेस का बे हा तुझ्या सारख्याने पोरगी देतो का बे काय कमी समजलास ना बे माझ्या पोरले हा अबे हा वावर आहे तर पावर आहे समजलास नल्ले नल्ले नल्लू हो ये तू आलूच खात राही ये इकडे बाबा बोलवला का हो नल्ले तो रग्या आला होता का इकडे म्हणजे माझ्या समोरच आला असेल बेटा तो बाबा तू इकडे आला होता का हो मी का म्हणतो नले त्याच्या सोबत काय तुझा लपडा गिपडा आहे काय बाबा हे का बोलता तुम्ही म्हणजे तुम्ही मेडिकल लपडे बारी समजता का नाही मग तसा नाही तसा नाही तसा नाही काय नले गावामध्ये खूप चर्चा चालू आहे का दिनू मामाची पोरगी एकदम कंचा पीस आहे दिनू मामाची पोरगी एकदम बावऱ्या माल आहे आता त्यांच्याही गोष्टी खऱ्याच हा जर का एखाद्या माणसानं तुझ्याकडे पाळला तर तो बावऱ्या देऊन जाईल असेच तू बावऱ्या माल आहेस म्हणून तर तो रग्या इकडे तर कुत्र्यासारखी शेपूट हलवत हलवत हा पण काय म्हणाले त्याच्या लपड्यात अजिबात पळायचं नाही नाही बाबा तुम्हाला सांगू का तो माझ्या लपड्यात पडला तरी चालत पण मी त्याच्या लपड्यात बिलकुल पडणार नाही शाबास शाबास म्हणजे आता सोबतच दिनू मामाची पोरगी समजून का राहणार बे का समजून राहिलास नटार्या हो अबे तू किती लपड्यात पड पण माझी पोरगी तुझ्या लपड्यात पडणार नाही मला हा गणित नाही समजला पाच तिरी पंधरा ना तुझ्या बा पंधरा नाही बाबा मी का म्हणलो माहित आहे का तो माझ्या लपड्यात नाही पडला तरी चालत पण मी त्याच्याच लपड्यात पडीन
समजतेस का बे तू स्वतःला समजतेस का अबे तू अजिबात लपल्यात नको बोलू पण माझी पोरगी लपल्यात पडल्याशिवाय कोणता गणित करूया आता भागीले करू का गुणीले करू सांग ना हा तो लपड्यात पडला ना का तू लपड्यात पडलीस का सारखाच तो होते होते का नाही मला बुद्धू बनवता मला बुद्धू बनवते तो लटारे लटारे बनला तो लोफर तो मला सांगते त्याच्या मायने विचारीन म्हणतो असा आहे पोट्टा नले तू माझा डोसका खराब केली आहे तू माझा डोसका खराब केली आहेस नले तू का समजतेस का तू सुनले हा नले तुझ्या मायची तुझी माय होती ना अशी नव्हती तुझी माय रस्त्याला चाले तर खालच्यात मनाला चाले पण चार पाच माणसं भेटले ना तर बोलल्याशिवाय राहत नव्हती तू काऊन अशी ध्यानिश बाबा लहानपणी आई म्हणे बाई म्हणे तू बापावरच गेलीस म्हणे म्हणजे तुझा बापाही तसाच आहे असं म्हणायचं आहे तुले मला एक सांग तुझ्या वेळेस तुझी मायका जत्रेला गेली होती होती गेली होती होती गेली होती